पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. जैश ए मोहम्मद देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत. अनेक गुप्तचर संघटनांकडून सरकारला इशारा. देशात सर्वत्र सतर्कतेचा इशारा. बुलबुल चक्रीवादळ पुढील 12 तासात घेणार रौद्ररूप. कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंद, तर 1 लाख नागरिकांचे सुरक्षित स्थळी केले स्थलांतर. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नसेल तर ओवेसींनी भारत सोडून पाकिस्तानात जावे. अयोध्या प्रकरणावरील ओवेसींच्या वक्तव्यांचा महंतांनी घेतला समाचार. अयोध्या प्रकरणातील दोषींना आता काय शिक्षा होणार? अयोध्या प्रकरणाच्या निकालावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा सवाल. भाजपचा मोठा निर्णय, सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं केलं जाहीर. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी दिल्या शुभेच्छा. भाजप सरकार स्थापन करणार नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार? खासदार संजय राऊतांचा भाजपला टोला. राज्यात येत्या 2 दिवसात थंडीचे होणार आगमन. तापमानात घट होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्यपालांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्यावे. काँग्रेस नेते मिलिंद देवरे यांचे वक्तव्य. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज. शिवसैनिकांची मातोश्री बाहेर पोस्टरबाजी. अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा पुरस्कार. इतकी चित्रपटासाठी राणीचा पुरस्काराने सन्मान. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.